येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता मुंबई महापालिकेच्या 227 वॉर्डच्या बैठका घेतल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीत मुंबईत सर्वाधिक चांगलं यश पक्षाला मिळालंय. संघटनात्मक फेरबदल करण्याच्या दृष्टिकोनातून तसंच पक्ष वाढीसाठी ही बैठक सुरू आहे. आशिष शेलार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. मुंबईत दादर मधल्या वसंत स्मृतीमध्ये सध्या भाजपाची संघटनात्मक बैठक सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार, राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही सतीश, महाराष्ट्र संघटन मंत्री विजय पुराणिक या बैठकीला उपस्थित आहेत. पुढच्या येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेरनियुक्ती याबद्दलच्या चर्चेसाठी महत्वाची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतल्या मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त यश मिळालं. 17 जागा जिंकून आम्ही नंबर 1 पक्ष मुंबईतला झालोय आणि त्यामुळे उरलेल्या जागांवरच्या सुद्धा निवडणुकांचं विश्लेषण त्याबद्दलची चर्चाही होते आहे.